तुमच्या भगिनींना सुद्धा नमस्कार. विशेष प्रस्ताव काही करीत नाही. कारखाना लिमिटच्या संदर्भामध्ये ज्या ज्याला आम्ही एकत्र बसायचं, पक्ष वेगळे होते, धारणा वेगळी होती, भाव फक्त एकच होते की विघ्नेश सहकारी साखर कारखाना उभा राहिलाच पाहिजे. आणि त्याच्यात या शिवाजी काळे असतील, निवृत्ती शेटकर असतील, सदुअण्णा परदेश तालुक्यातले अनन्य नेते ज्यावेळेला त्यावेळेला कार्यरत होती, त्यावेळेला वासरात लंगडी काही शहाणे अशा प्रकारे मी त्यांच्यामध्ये काम करायचं. कारखाना निर्मितीच्या संदर्भात मामी वतन डुमरे पाटलांनी आम्ही एक बस केली, प्रकाश. त्या बसमध्ये आम्ही बसलो सगळे. कुठं जायचं, काय करायचं, काय नाही करायचं म्हणजे पहिल्यांदा आपण गुऱ्हाळा बघू. कोल्हापूरला गेलो, तासगावला गेलो, विटेला गेलो, बसमधूनच सहाराबादला गेलो. तिथे एक गुळाचा चांगला कारखाना होता, तो सगळा कारखाना आम्ही पाहिला. परत आल्यानंतर आम्ही ज्यावेळेला बसलो म्हणलं शेडबाबा हा तालुक्याचा प्रश्न आहे, 10, 12, 13, 15 इथं पुन्हा तुलना चालून तालुक्याचं भागणार नाही, यावरला विस्तारित कारखाना असं करतात कसा निर्माण करता येईल. डॉक्टर तोडकर साहेब इथं आलेले, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि त्याचं अभिनंदन करतो. या साहेब या बघा. तर तोडकर साहेब आल्यानंतर मला आवर्त घ्यावं लागेल नाही का, कारण माझ्यावर अनुभव इतके चांगले आहे या कारखान्याच्या संदर्भात, निर्मितीच्या संदर्भात. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आणि मी बंद होणार आहे. शेअर्स गोळा करायच्या कामाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आम्ही गावोगाव फिरत होतो, त्यावेळेला सहकार नगरमध्ये कारखान्याच्या शेअर्सच्या संदर्भामध्ये गोळा करण्याचं काम निवृत्ती शेटकर आणि त्यांचे सहकारी करत होते. सहकार नगरमध्ये आम्ही सगळे लोक बसलेलो होतो तिथं. शिवाजीराव काळे रशियावरून आले, जरा ऐका, ऐकण्यासारखे थोडा वेळ बोलणार, मी जास्त वेळ काही बोलणार नाही. त्यांचा तो सूट, त्यांचा ते बूट, त्यांचा तो पेहराव, त्यावेळेला ग्रामीण भागात अशा पद्धतीने सूट घालून कोणी फिरत नव्हतं. आणि ते फिरत असतानाच अचानक तिथे सहकार नगरच्या मीटिंगमध्ये आले आणि त्यावेळेला त्या पीडीसी बँकेचे ते उपाध्यक्ष होते. निवृत्ती शेर म्हणले, काही जरी झालं तरी मी माझ्या कारखान्यामध्ये त्याला शेअर देणार नाही. अनन्य आता एवढ्या मीटिंगमध्ये बोलतो नाही लगेच. हे सगळं घडत असताना मी उठलो. अरे शेरचा दादा, हे पीडीसी बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत, सगळ्या सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, त्यांनी जर नुसता पुकार केला की सहकारी संस्थांमधून आपल्याला कारखान्याचे शेअर्स घ्यायला लागतील, तर त्याच वेळेला प्रचंड वेगाने आपले शेअर गोळा होते. काहीतरी काय बोलतो तो तानाजी, मला अजिबात चालणार, जरा म्हणलं शांती घ्या जरा, आम्ही सांगतोय थोडासा अर्थ ऐका लिहिलं काय. हे सगळं घडल्यानंतर त्यांना उठा मा शिवाजीराव, दादा उठा, तुम्हाला दोन शब्द बोलायचे काय? नाही नाही मी नाही बोलणार काय. तर त्याच्यानंतर घडलं असं, शेतकऱ्यांना मी परत निवृत्ती शेतला विनंती केली, म्हणजे असं नाही चालत, हा सहकाराचा कारखाना आहे, आपल्याला शेअर गोळा जर होतच नाही, आपण जर पाहतोय तर शिवाजीरावला घेतल्याशिवाय होणार नाही. फोन करता करता त्यांनी ते शिवाजीरावला बोलवलं, त्यांनी बोललो, मी माझ्या पद्धतीने त्यांना बोललो, कारण खऱ्या अर्थाने आम्ही शिवाजीराव काळेचे पडतो. आणि बोलल्यानंतर त्यांनी कबूल केलं की सगळ्या सहकारी संस्थेला त्यांनी आदेश दिले, जेवढे जेवढे आपले सभासद असतील तर प्रत्येकाचे शेअर्स आपल्याला भरायला पाहिजे, 1000-1000 शेअर्स आम्ही भरले आणि अपेक्षेप्रमाणे तिथं ते शेअर्स सगळे गोळा झाले. तात्पर्य सांगायचं असं आहे, ह्या ज्यावेळेला मी गोष्टी ज्यावेळेला आठवतो माझ्या मनातल्या खूप निष्ठी आहे या कारखान्याच्या संदर्भात. वसंतराव नाईक आले, ते स्टेज काय पडलं, मग इंदिराबाई आले, मग अंजुनला काय होतं, किती सांगायचं हा खरा अर्थाने प्रश्नच आहे. तेव्हा या मूर्तीनिमित्त आपण सगळी मंडळी इथं उपस्थित झाला, मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. माझी विशेष काही ओळख करून द्यायची कारण नाही, काय तर सांगायला पाहिजे, काही गरज नाही ना. आमचे माय डिअर फ्रेंड भुकेता इथं आलेले आहे. नाही सांगायचं तात्पर्य असे, ताई मला काय म्हटलं होत्या, तुम्ही मला बेस्ट फ्रेंड म्हणताना आम्हाला काहीही मदत करत नाही,
आता आम्ही गरज बदलली नाही त्या घराची तर मदत कशी काय करायची हा त्याच्यातला खरा महत्त्वाचा भाग काय करणार त्याला मी हे टोजून मिजून बोलत ना माझ्या मनात जे आता विश्वस्त आणि उघडपणे बोलतो हे मला वाईट स्वभाव त्यामुळे मला बोलून सुद्धा देत नाही मी ज्या वेळेला बोलायला उभा राहतो तेवढ्या वेळी मागून तुझ्या आवडते घ्यावं डॉक्टर आले आणि डॉक्टरला त्या डॉक्टर आपण नाही डॉक्टरला तयार केलंय ना आमचा वसा आणि वारसा काय आहे का नाही डॉक्टर साहेब तुमचे आज आहे तुमचे पंजे तुमचे फादर तुमचे घराणं तुमचं घर आणि ह्या सगळ्यातून जसा हा कारखाना उभा राहिलेला आहे तसे ही बुद्धिमान माणसं या समाजाने आपण तयार केलेले आहे एकसंघपणाने मी एकच सूचना करेन की विनर सहकारी साखर कारखाना ही सवासन मंडळी जी उपस्थित राहिलेली आहे माझ्या आई बहिणीसह आम्हाला एकच अपेक्षा असती केलेल्या कष्टाच्या पैसे आम्हाला जास्तीत जास्त कसे मिळतील आणि त्यामुळं आत्ता ही सगळी कमी वाण पोरं आम्ही निवडून दिलेली आहेत कारखान्यावर सदस्य आपल्या डायरेक्टर म्हणून दिली का नाही अरे बोला ना जरा दिली का नाही मग तुम्ही असा विचार करा सहकाराच्या सहकार्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य सभासदांना ज्या वेळेला आपण कुठेतरी आस्था निर्माण करून आत्ताच आपण त्यांना 2 रुपये देण्याचा प्रयत्न करतो काल पाहिलं ना कोल्हापूर डेअरीचा तमाशा तसे तमाशा आम्ही इथं केले तसं काय नाही केले पैसे मिळवण्यासाठी तेव्हा किती वेळ बोलला तरी थोडे डॉक्टर साहेब व्हेरी सॉरी तुमचा अमूल्य वेळ घेतल्याबद्दल काही तुम्हालाही बोलायचं असेल थोडंफार बोलाव तुम्ही असं मला वाटतंय नंतर मग डॉक्टर साहेबांचं आपण काय असेल ते बोलू आपण तेव्हा अधिक काही न बोलता मी काय चुकीचं बरोबर बोललो असतो मी सहसा चुकत नाही बोलतो परखड बोलतो आणि त्याचा राग येतो म्हणून मला बोलायला सहसा दिसत आणि देऊही नाही विचार मी कशाला अवमान करून घ्यायचा अधिक काय नाही बोलून मी आपण शांततेने माझे 2 शब्द ऐकून घेतले मी सगळ्यांना धन्यवाद देतो बरोबर आहे का तुम्ही हसता कशाला चुकता का बरं हसा जो तुम्ही अशाच पद्धतीने हसत हसत जगा मला आनंद होईल अशा पद्धतीने जगा अधिक काय न बोलता मी माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विज्ञान